विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आपल्या या पाचवीच्या अभ्यासक्रमाची उजळणी म्हणजे रिव्हिजन सुरू करायची आहे, कारण आपल्या सिलेबस आता जवळजवळ पूर्ण झालेला आहे. तर मुलांनो, फर्स्ट सेमिस्टर आता आपली लवकरच सुरू होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काही आपल्या या पाठांमधील जे स्वाध्याय आलेले आहेत त्याची आपण उजळणी करून घेऊया. तर आपण आज आपला 11वा पाठ जो आहे इंधन बचत आणि आपला जो 12वा पाठ आहे बोलावे कसे याची आपण आज उजळणी करून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहूया इंधन बचत आणि त्याच्यानंतर आपण पाहूया बोलावे कसे. पहिला प्रश्न आलेला आहे. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. तर त्याच्यातलं पहिलं आहे, हा संवाद कोठे झाला. त्याच उत्तर आहे, हा संवाद स्वयंपाकघरात झाला. आता दुसरं आहे, संवादात किती पात्रे आहेत. पात्रे म्हणजे मुलांनो कॅरेक्टर, पात्रे म्हणजे कॅरेक्टर. संवादात किती पात्रे आहेत. उत्तर आहे, संवादात दोन पात्रे आहेत. कोणकोणती बरं? दिनू आणि फातिमा हे दोन पात्रे आहेत. आता तिसरं, दिनूला कशाचे महत्व पटले. याचं उत्तर आहे, दिनूला इंधन बचतीचे महत्व पटले. आता मुलांनो, या चौथ्या क्वेश्चन पासून मी तुम्हाला एक्स्ट्रा देत आहे, जे आपल्या पुस्तकात नाही पण मी तुम्हाला एक्स्ट्रा देत आहे. तर चौथ, कोणाची आई आजारी होती. उत्तर आहे, दिनूची आई आजारी होती. पाचवा आहे, दिनू आईसाठी स्वयंपाकघरात काय करत होता. त्याच उत्तर आहे, दिनू आईसाठी स्वयंपाकघरात चहा करत होता. आता सहावं आहे, दिनूच्या वर्गमैत्रिणीचे नाव काय होते. त्याच उत्तर आहे, दिनूच्या वर्गमैत्रिणीचे नाव फातिमा होते. आता सातवा प्रश्न आहे, दारावरची काय वाजली. सगळ्यांनाच माहितीये. उत्तर आहे, दारावरची बेल वाजली. आणि आता शेवटचा म्हणजे आठवा प्रश्न आहे, दिनूला इंधन बचतीचे महत्व कोणी पटवून दिले. तर याचं उत्तर आहे मुलांनो, दिनूला इंधन बचतीचे महत्व फातिमाने पटवून दिले. बोलावे कसे या पाठाचे स्वाध्याय पाहून घेऊया. बघा तर मग आपल्या पुस्तकात कोणते स्वाध्याय कोणते प्रश्न दिलेले आहेत. तर बघा, पहिला प्रश्न, बघा प्रश्न पहिला, अशा वेळी तुम्ही काय कराल ते लिहा. अशा वेळी तुम्ही काय कराल ते लिहा. मुलांना बघा, हा प्रश्न आपल्यासाठी नवीन आहे, कारण प्रत्येक वेळेस आपल्याला कसे प्रश्न विचारले जातात, एक दोन वाक्यात उत्तरे लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा, रिकाम्या जागा भरा, असे प्रश्न विचारले जातात. पण याच्यात काय विचारलेलं आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल ते लिहा. तर बघा, पुस्तकात तुमचा पहिला प्रश्न आहे, तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी आहे. हा, एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी आहे. तर प्रश्न हा आहे आणि तुम्हाला काय सांगायचे, अशा वेळी तुम्ही काय कराल. तर बघा, त्याचं उत्तर आहे, मी बसमधून प्रवास करीत असताना वृद्ध व्यक्ती उभी असेल तर मी उठून माझ्या जागेवर तिला नम्रपणे बसायला सांगेन. असा आहे तुमचं उत्तर. बघा मुलांनो, आता दुसरा प्रश्न, लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बस मध्ये उभे आहेत. आता अशा वेळी तुम्ही काय कराल. तर बघा, काय कराल. उत्तर, मी काकूंना बसायला जागा देईन. असं तुमचं उत्तर असायला पाहिजे. तर तसाच प्रकारचा तिसरा प्रश्न,
आता बघा तिसरं, तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे, अशा वेळेस तुम्ही काय करा? तर बघा त्याचं उत्तर, मी त्यांना कोण हवे आहे ते विचारीन आणि त्यांना चुकीचा नंबर लागला आहे असे नम्रपणे सांगेन, असं तुमचं उत्तर असायला हवं मुलांना. आता चौथं बघा, एखादी अनोखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे. बघा असं भरपूर वेळा होत असतं, जेव्हा आपलं घर कोणाला सापडत नाही तेव्हा आपण ते शोधत असतो, तेव्हा आपले नातेवाईक ते घर शोधत असतात. अशा वेळेस तुम्ही काय कराल? मग एखादी अनोखी व्यक्ती तुमच्या घरी आली पत्ता शोधत, तर उत्तर असेल, मी त्यांना संपूर्ण पत्ता विचारीन व जर मला पत्ता माहीत असेल तर त्याबाबत त्यांना मी नम्रपणे मार्गदर्शन करीन, असं तुमचं उत्तर असायला हवं. आता बघा पाचवं, तुमच्या शाळेतील एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहतो, अशा वेळेला तुम्ही काय कराल? तर बघा उत्तर असेल, दररोज शाळेत जाताना व येताना मी त्याला माझ्या सोबत घेऊन जाईन व खूप प्रेमाने त्याच्याशी वागेन, असं तुमचं उत्तर असायला हवं. तर मुलांना याच्यानंतर आपण शिकूया आज या आपल्या पाचवीच्या अभ्यासक्रमात नाम. नाम म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला म्हटलं जातं नाउन. तर नाम कशाला म्हणतात ते आपल्याला शिकून घ्यायचंय. तर नाम म्हणजे मुलांना बघा, वस्तू, व्यक्ती, ठिकाण, प्राणी, पक्षी, गुण या सर्वांना दिले झालेल्या नावांना नाम असे म्हणतात. या सर्वांना दिल्या गेलेल्या नावांना नाम असे म्हणतात. तर मुलांना याची अजून एक व्याख्या सांगते तुम्हाला, ती अतिशय सिंपल आणि सोपी आहे, जी तुम्हाला समजेल. बघा, प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव दिले जाते त्याला नाम असे म्हणतात. हा, दोघी व्याख्या आपल्याला बघून घ्यायच्या आहे. कोणती सांगितली दुसरी? प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव दिले जाते त्याला नाम असे म्हणतात. आता बघा तुमचा प्रश्न दुसरा आहे, खालील रकाने वाचा व शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. बघा तिथं एक असा हा असा एक बॉक्स दिला गेलेला आहे, आपल्या पुस्तकात बॉक्स दिला गेलेला आहे. तिथं पहिल्या आता खात्यात काय लिहिलंय? व्यक्ती. दुसऱ्या खात्यात लिहिलंय वस्तू, ठिकाण आणि वाहन. आणि तिसऱ्या खात्यात लिहिलेलं आहे गुण. ओके, असे तीन असे बॉक्स तुम्हाला तिथं दिसताय. तर या पाठामध्ये कोणकोणते नाम आलेले आहेत ते त्यांनी इथं या तिघही तक्त्यामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत की किती इथं नाम आलेले आहेत. आणि खाली त्यांनी सांगितलेलं आहे की व्यक्ती, वस्तू, गुण यांच्या नावांना नाम असे म्हणतात. बघा तर त्या बॉक्स मध्ये काय लिहिलंय, व्यक्तीची नावं काय आली या पाठात? अंजू, संजू, दिनेश, आजी. बघा दुसऱ्या बॉक्स मध्ये काय आलंय? घर, फोन, बस, रेल्वे. आणि तिसऱ्या बॉक्स मध्ये काय आलंय? गुण. गुण काय होता? त्या मुलाचा नम्रपणा हा त्याच्यातला गुण होता. आता बघा तिसरा प्रश्न नामाबद्दलच आहे, खालील वाक्यातील नामे ओळखा. खालील वाक्यातील नामे ओळखा. चला आता आपल्याला या वाक्यातील नामे ओळखायची आहेत. बघा पहिलं आहे, हॅलो काका, मी संजू बोलतोय, सांगा बरं याच्यातलं नाम काय असेल? मग हो बरोबर, याच्यातलं नाम आहे काका, संजू, हे दोघं नाम आहेत. ओके, चला आता पुढचं बघा, आजी तुम्ही या जागेवर बसा, याच्यातलं नाम कोणतं असेल? आजी. आणि काय असेल?
जागा जागेवर जो शब्द आहे तो सुद्धा नाम मध्येच येतो. आजी जागेवर या शब्दाला आपल्याला अधोरेखित करून घ्यायचंय. तुमच्या वही मध्ये तुम्ही अंडरलाईन करायचंय. आता पुढचं आहे दिनेश हा गुणी मुलगा आहे. बघा तिसरं काय दिलेलं आहे, दिनेश हा गुणी मुलगा आहे. याच्यातलं नाम येईल दिनेश मुलगा. काय नाम येईल, दिनेश आणि मुलगा हे तीन याच्यातले नाम येतील. काय नाम येतील, दिनेश आणि मुलगा. आता बघा चौथं, खालील वाक्यात योग्य नामे लिहा. प्रश्न चौथा, खालील वाक्यात योग्य नामे लिहा. त्याच्यातला आता पहिला आहे, टिंब टिंब हा माझा जीवलग मित्र आहे. टिंब टिंब हा माझा जीवलग मित्र आहे. बघा आता याच्यामध्ये तुमच्या मित्राचं नाव लिहायचं आहे आणि जर मुली असतील तरी सुद्धा त्या मुलींनी मुलाचंच नाव लिहायचं आहे. कारण इथं काय दिलेलं आहे, मित्र असं आलेलं आहे. मित्र आहे म्हणजे एका मुलाचं तिथं नाव असायला पाहिजे. जर मैत्रीण असतील तर मग मुलींनी मुलीचं नाव लिहिलं तरी चालेल. पण जसं यश हा माझा जीवलग मित्र आहे, हा यश हे नाम आपण तिथं लिहिलेलं आहे आणि हे वाक्य आपण पूर्ण केलेलं आहे. तसंच दुसरं, माझ्या दप्तरात टिंब 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 या वस्तू आहेत. या तीन ठिकाणी आपल्याला नाम लिहायचे आहेत की आपल्या दप्तरात काय काय आहेत. पहिलं असेल काय असेल, पहिलं पुस्तक, दुसरं असेल वही, तिसरं असेल पेन. याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही लिहू शकतात. जर तुम्हाला अजून याच्या व्यतिरिक्त काही लिहायचं असेल तर ते पण तुम्ही लिहू शकतात. कारण हे सर्व नामच आहेत. काय सांगितलं मग मी, पुस्तक वही पेन या वस्तू आहे. ओके चला मग आपल्या पाचव्या प्रश्नाकडे वळूया. पाचवा प्रश्न आहे, इथं गोल दिसतो मुलांना तुम्हाला, खालील गोलातील शब्दांना शेजारच्या माळेतील योग्य मणी लावा, नवीन शब्द तयार करा, असा प्रश्न आहे. आता खाली हा असा गोल दिलेला आहे आणि इकडे सुद्धा त्या माळेतले हे मणी आपल्याला दाखवलेले आहेत. हा एक शब्द उचलायचा, हा माळेतला एक मणी उचलायचा आणि एक मिनिंगफुल शब्द आपल्याला तयार करायचा आहे. ओके आणि तो आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. जसं बघा पहिलं आहे माया. माया उस शब्द उचलायचा आणि त्याला इकडच्या मणी उळू उळू हा शब्द हा त्याला लेटर लावायचा आणि शब्द काय तयार होईल मग, मायाळू. कळलं, मायाळू. मग इथं आपल्याला लिहायचं आहे मायाळू. जसं दुसरं आहे कष्ट, कष्टाळू. तिसरा आहे गोड, गोड वा. बघा एक मणी वा अशा एका अक्षराचा आहे तर वा हे अक्षर लावायचं आणि गोड गोड वा असा मिनिंगफुल शब्द तयार होतो. तसंच लहान, लहानपण. तसं चपळ, चपळता. मोठे, मोठेपण. असे शब्द आपल्याला तयार करायचे. ओके तर मुलांनो आज आपण आपल्या या दोघ पाठांची उजळणी म्हणजे रिव्हिजन केलेली आहे. तर सगळ्यांनी या दोघ पाठांची जी पण आपण उजळणी केली, जे पण स्वाध्याय दिलेले आहेत ते सगळ्यांनी घरी वाचायचे आहेत आणि लर्न करायचे आहेत. ओके मुलांनो चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओला. तो पावेतो धन्यवाद.